हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम टीक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण विधानसभा अध्यक्ष हा टॉपिक पाहणार आहोत कारण सध्या नवीन लोक विधानसभा अस्तित्वात आलेले आहेत नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यामुळे नवीन अध्यक्ष झालेले आहेत तर त्याच्याबरोबर तुम्हाला विधान महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आता नवीन आलेल्या विधानसभा अध्यक्षाबाबत इतर माहितीसुद्धा गरजेची आहे की त्यांना जर पदावरून काढायचं झालं तर काय करावं लागेल किंवा कोणती प्रोसिजर असेल असे एटसेट्रा आणि राज्यघटनेमध्ये कोणती महत्त्वाची कलम आहेत की त्यांच्या रिलेटेड येतात तर या सर्व गोष्टी आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर आता विधानसभा अध्यक्ष आता विधानसभा अध्यक्षाचं पद हे कशावरून घेतलं तर लोकसभा अध्यक्षाच्या धर्तीवरच हे नेमांक करण्यात आले म्हणजे समजा नव्याने निवडून आलेली विधानसभा असेल तर पहिल्या अधिवेशनामध्ये काय केलं जातं लवकरात लवकर नवीन अध्यक्षाची निवड केली जाते आणि या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात प्रो टेम्स स्पीकर म्हणून प्रो टेम्स स्पीकर नाव असतात हे लक्षात घ्या आणि विधानसभा आपल्या सदस्यातून एकाची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करतात तर कोणत्या बहुमतानं करतात तर ते साध्या बहुमतानं करतात आणि या निवडणुकीची तारीख जी असते ना तर, तर थर थर उन, ती राज्यपाल ठरवतात राज्यपाल त्या ठरवून ती तारीख ते विधानसभेचा निवड केली जाते दुसरं म्हणजे विधानसभेचा कार्यकाल संपण्याच्या अध्यक्षांचं जर पद रिक्त झालं तर विधानसभा दुसऱ्या सदस्याचे अध्यक्ष म्हणून निवड करतात अध्यक्ष आता दुसरं गोष्ट काय आहे की घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे की कोणती पात्रता असावी अध्यक्ष होण्यासाठी विधानसभेचा तर अशी काहीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा एवढं लक्षात ठेवा दुसरं म्हणजे विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेचा कालावधी एवढा असतो का तर हो तेवढाच असतो मात्र जर विधानसभा विसर्जित झाली त्याच्यानंतरही ते अध्यक्ष जे असतात ना तर ते आपले पद रिक्त न करता धारण करणे चालू ठेवतात जेव्हा नवीन विधानसभा तयार होते अस्तित्वात येते तर तेव्हा पहिल्या बैठकीच्या अगोदर ते, अगो ते आपले पद रिक्त करतात हे एक पॉइंट आहे की तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यांच्या रिलेटेड महत्वाचं कलम म्हणजे कलम एकशे एकोणऐंशी ते कलम एकशे एकोणऐंशी काय आहे समजा विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर यांचं सदस्यत्व संपुष्टात आलं असेल किंवा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला असेल किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेने पारित केला असेल अशा वेळी काय होतं तर कलम एकशे एकोणऐंशी एक नुसार विधानसभा विसर्जित होण्याआधीच त्या अध्यक्षांचे पद रिक्त होते दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एमपीसी न कोणत्या पॉईंटवर फसवले तर या किमान चौदा दिवसांची नोटीस आणि या पॉईंटवर फसवले आतापर्यंत एमपीसीनं मागच्या सहा वर्षामध्ये चार वेळा या टॉपिक पॉईंटवर प्रश्न विचारलेला आहे ते म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा जो ठराव असतो तर तो ठराव किती दिवसाची पूर्वसूचना दिल्याशिवाय म्हणता येत नाही तर तो चौदा दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय म्हणता येत नाही एम पी सीने काय केले तर एक महिना अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते असं म्हटलेलं आहे तर हे लक्षात ठेवा एम पी कायम चार वेळा जे प्रश्न विचारला आहे ना तर तिथे एक महिना अगोदर अशी सूचना द्यावी लागते असं म्हटले परंतु ते नाही आहे तर त्यांना फक्त चौदा दिवसाची पूर्वसूचना दिली जाते की पदावरून दूर करण्यात येतो आणि हा जो ठराव आहे तो विधानसभेच्या सदस्य संख्येच्या साध्या बहुमतेने पारित असं दिलेलं आहे तर ते, ते विशेष बहुमताने आहे हे लक्षात घ्या आणि अध्यक्षावरील दोषारोप निश्चितच असावे लागतात ते संधीच असून चालत नाहीत हेही लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळं कलम एकशे एकोणऐंशी इम्पॉर्टंट आहे या पा चॅप्टरमधून दुसरं म्हणजे ही चौदा दिवसाची पूर्वसूचना अध्यक्षांना जर पदावरून दूर काढायचं असेल तर त्याबाबतच्या ठरावाबाबत हा पॉईंट आणि संसदेच्या सॉरी उपस्थित सदस्य संख्येच्या विशेष बहुमतानं हा ठराव पारित करावा लागतो तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे महत्वाचा एम पी सी ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय समजा विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि त्याला त्यांना पदावरून दूर करायचंय आणि असा ठराव विधानसभेमध्ये विचाराधीन आहे त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष काय करतात ते अध्यक्षपद भूषवतात का तर ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही विधानसभेमध्ये ना ते भाषण करण्याचा तिच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो तर बऱ्याच वेळेला ह्या वाक्यामध्ये फसवलं जातं की त्यांना विधानसभेत भाषण करण्याचा भाग हक्क नसतो कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला काय लक्षात आहे की जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर आहे आणि असा ठराव विधानसभेच्या विचाराधीन आहे तर तेव्हा ते विधानसभेच्या अध्यक्षपद भूषवू शकत नाही त्यांना भाषण करू शकतात भाग घेऊ शकतात दुसरं म्हणजे तेवढ्याच काळात त्यांनी त्या ठरावावर कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदानाचा हक्क असतो म्हणजे तेवढ्या का तेवढ्याच काळामध्ये त्या ठरावावर किंवा कोणत्याही बाबींवर केवळ पहिल्याच फेरीमध्ये मतदानाचा हक्क असतो जेव्हा मतांची समसमानता होते तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विधानसभा अध्यक्षांच्या विचार पदावरून दूर करण्याच्या ठरावावेळी विधानसभा अध्यक्षांना फक्त पहिल्या फेरीतीमध्येच मतदान करता येतं ज्यावेळेस समान समान मतं पडली त्यावेळी त्यांना निर्णायक मत, मत देता येत नाही त्यांना विधानसभेच्या अध्यक्ष पण त्यावेळी भूषवता येत नाही जेव्हा तो ठराव असतो तेव्हा दुसरं म्हणजे त्यांना कामकाजात भाग घेऊ शकतात आणि भाषण करू शकतात हा महत्वाचा पॉइंट आहे विधानसभा अध्यक्षांना लोकसभा अध्यक्षाप्रमाणेच बरेचसे अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे विधानसभेचे प्रमुख या नात्याने ते सभागृहाच्या सामूहिक मताला अभिव्यक्त करतात हाही महत्वाचा पॉइंट आहे दुसरं म्हणजे सभागृहाचं कामकाज याच्याबरोबरचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांचाच असतो म्हणजे सभागृहाच्या कामकाजासंबंधी अंतिम निर्णय हा त्यांचाच राहतो आणि अध्यक्षांचा निर्णय दुसरं लक्षात घ्या हे दोन पॉईंट महत्वाचे आहेत अध्यक्षांचा निर्णय हा बंधनकारक असून सामान्यत तो प्रश्नस्पद करता येत नाही आव्हान देता येत नाही का ठीक आहे सामान्यतः असं सा केलं जातं पण बऱ्याच ठिकाणी याचं उल्लंघन झालेलं आहे परंतु एक लक्षात ठेवायचं आहे की विधान कामकाजा संदर्भात जो विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात तर तो निर्णय सगळ्यांवर बंधनकारक असतो हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे त्यांचे भूमिका व कार्यामध्ये त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात कामकाजाचं नियमन सुव्यवस्था राखणे त्यांची प्राथमिक जबाबदारी त्याबाबतचे अधिकार सुद्धा त्यांना अंतिम आहेत किंवा सभागृहामध्ये भारताची घटना असेल किंवा त्यांचे नियम असेल त्याबाबतचा निर्णय सुद्धा अंतिम अर्थ लावणे हे सुद्धा त्यांचं महत्वाचं कार्य आहे किंवा एखाद्या सदस्य असेल तर ते त्यांना पुरवणी प्रश्न विचारायचा आहे तर तो, तो परवानगी देणं किंवा न देणं हे सुद्धा ते ठरवू शकतात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सदस्याच्या भाषणामध्ये एखादा जर आक्षेपार्ह भाग असेल तर याचा वगळण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांनाच आहे हे ध्यानात घ्या महत्वाचा सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात समजा सुधारणा सुदा करायची असेल तर त्या सदस्याला अध्यक्षाची संमती घ्यावी लागते फॉर एक्झाम्पल समजा जर एखादं विधेयक सभागरामध्ये प्रलंबित आहे आणि तरी त्यातील सुधारणा तरतुदीमध्ये सुधारणा मांडण्याची संमती द्यायची की नाही हे ठरवायचं असेल तर ते सुद्धा अधिकार अध्यक्षांचाच असतो हेही तिथं तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे म्हणजे विधानसभा अध्यक्षांना बरेचसे व्यापक अधिकार आहेत आता सभागराची सभा सभागृह चालू करायचंय तर एकूण सदस्य संख्या किती गणपूर्ती असणे आवश्यक आहे तर एकूण सदस्य संख्येच्या एकशे दहा सदस्य हजर असणे आवश्यक आहे एवढी जर गणसंख्या नसेल तर विधानसभा अध्यक्ष गणसंख्याअभावी तहकूब करू शकतात ते सभागृह किंवा सभागृह सभा निलंबित करू शकतात हेही अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत दुसरं म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आता त्यांच्या जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष पहिल्या फेरीमध्ये आपले मत देत नाहीत ज्यावेळेस केव्हा आपले मत पहिल्या फेरीमध्ये दे देतात की जेव्हा त्यांना पदावरून दूर काढण्याचा ठराव असतो ना विधानसभेमध्ये तेव्हा ते आपल्या पहिल्या फेरीत मत देतात परंतु विधानसभेच्या अध्यक्ष जनरल गोष्टीमध्ये कधीही पहिल्या फेरीमध्ये मत देत नाहीत मतांची जी समानता असते समानता अशा स्थितीमध्ये ते आपले निर्णय देतात हेही लक्षात घ्या दुसरं म्हणजे जो सभागृह नेता असतो प्रत्येक पक्षाचा विधानसभेमध्ये त्या सभागृह नेत्या त्या विनंतीनुसार ते सभागृहाची गुप्त बैठक बोलवू शकतात आणि जेव्हा त्यांनी गुप्त बैठक बोलवली तर त्यांच्या त्या सभागृह अध्यक्षांच्या म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहाच्या चेंबर लॉबी गॅलरीमध्ये कोणालाही यायची परवानगी असत नाही बाहेरच्या व्यक्तीला तर अजिबातच नाही हे लक्षात घ्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे आता तो येतो पक्षांतरबंदी कायदा आता हा पॉइंट महत्वाचा का आहे तर हा म्हणजे सध्या कर्नाटक विधान परिषद विधानसभेमध्ये माजलेला जो मा अभूतपूर्व गोंधळ तो एक महत्वाचा इश्यू आहे कारण दहाव्या जेव्हा दहावी परिशिष्ट आहे तर त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा आहे तर ते, ते बावन्नाव्या दुरुस्तीनुसार दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार जो पक्षांतराच्या कारणामुळे एखाद्या सदस्याचा अपत्र ठरला तर त्याला निर्णय देण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो म्हणजे विधानसभा अध्यक्षांना कोणता अधिकार आहे तर बावनव्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या सदस्यांनी पक्षांतर केला असेल तर दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार त्यांना अपात्र आहे की नाही तो सदस्य त्याचा अधिकार असतो यानुसार जे जेडी जेडीएस म्हणजे जे, 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 जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते कुमारस्वामी अगोदरचे मुख्यमंत्री तर काँग्रेसच्या आणि जे डी एस चे सतरा आमदार फुटले होते तर त्यांना अपात्र ठरवलं होतं तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी त्यामुळे तो इशू चर्चेत आला होता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना परत निवडणूक लढवू शकतात परंतु बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार अपात्रतेबाबतचा जो इश्यू आहे पक्षांतरबंदीचा तर ते तेवढा डिसिजन मात्र त्यांना असतो विधान परिषदेच्या बाबतीमध्ये मात्र तिथल्या विधान परिषदेच्या अध्यक्षांचा असतो आणि अशा प्रकारचा जो डिसिजन आहे ना याला न्यायिक पुनर्विकरणाचे तत्व लागू आहे तर ते सध्या कर्नाटकच्या इशूमुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे बावन्नावी घटनादृष्टी दहाव्या परिशिष्ट इम्पॉर्टंट टॉपिक ठरू शकतो परीक्षेच्या दृष्टीनंतर करतो दुसरं म्हणजे विधीमंडळ समितीच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेचे अध्यक्षच करतात त्यांच्या कार्यामध्ये असतात दुसरं म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष तीन समितीचे अध्यक्ष असतात त्याच्यामध्ये व्यवसाय सल्लागार समिती सामान्य उद्देश समिती आणि नियम समिती खूप महत्वाचा पॉईंट विधानसभा अध्यक्ष स्वतः तीन समितीचे अध्यक्ष असतात व्यवसाय सल्लागार समिती सामान्य उद्देश समिती आणि नियम समिती हे महत्वाचं आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष कोण कोण झाले ते पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे सयाजी सिलम एकोणीसशे साठ पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष होते दुसऱ्या विद्या दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेचे अध्यक्ष त्र्यंबक भरडे होते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत चौथ्या विधानसभेचे अध्यक्ष पाचवी सहावी असं वाढत वाढत गेले पाचव्या विधानसभेमध्ये शिवराज पाटील आणि प्राणलाल मोहरा हे दोघं राहिलेले आहेत असं करत करत जर आपण गेलो तर तुम्हाला आपण दहाव्या ते अकराव्या ते चौदाव्या चौदाव्यापर्यंत विधानसभेचा अध्यक्ष पाहणं गरजेचं आहे अकराव्या विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर होते दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली जी बारावी विधानसभा झाली त्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील तेरावी विधानसभा झाली दोन हजार चौदा साली हरिभाऊ भागडे तेरा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि चौदावी विधानसभा झाली दोन हजार एकोणीसला नाना पटोले हे आता अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री आहेत द... उद्धव ठाकरे तर हे लक्षात ठेवा एवढे पॉईंट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने पॉईंट ठरू शकतात हा टॉपिक विधानसभा अध्यक्ष किती महत्वाचा आहे हे मी कोणत्या पॉईंटवर एमपीसीने प्रश्न विचारला कोणत्या पॉईंटवर नाही हा सुद्धा पॉइंटवर एमपीसी ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे पक्षांतर बाबतचा जो अपात्रता असेल विधानसभा सदस्यांचा तर ते विधानसभा अध्यक्ष घेतात परंतु पक्षांतर सोडून इतर बाबतीत अपात्रता असल तर त्याचा अंतिम डिसिजन हा कोणाकडे असतो तर तो राज्यपालांकडे असतो हेही तुम्ही नक्की दे ध्यानात आवर्जून ठेवा तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद